नमस्कार, वृत्त मराठीमध्ये मी अरुण भाईकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा झालेत असं अजब वक्तव्य राज्याचे माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी केलंय. त्यांच्या या विधानावर उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्यात. सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 26 मधील कल्याणनगर येथील रस्ते विकास कामाचे उद्घाटन भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी बोलताना आमदार देशमुख यांनी हे विधान केलंय. त्यांच्या या विधानानंतर उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्यात. देशमुख म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच अर्थसंकल्प मांडला, त्यामध्ये सर्वात जास्त महिलांवर लक्ष केंद्रित केलंय. मुलगी जन्माला आल्यावर तिचे स्वागत केलंय. मुलगी शिकायला गेल्यावर त्याला सुद्धा पैसे द्यायचं ठरलं. परत 5वी 6वीला गेल्यावर 5 ते 6 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील. 10वीचे शिक्षण झाल्यावर मुलगी 18 वर्षानंतर तिला 15 किंवा 18 हजार रुपये मिळतील. मुलीची चिंता आता देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहेत. म्हणजे काय माहीत नाही, यावेळी महिलांवर फिदा झाले साहेब. देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा झाले. महिलांच्या बचत गटासाठी देखील त्यांनी मुंबईत मॉल सुरू केलाय. महिलांच्या बचत गटातील मॉलला मुंबईत मार्केट मिळावं म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले आहेत असंही सुभाष देशमुख यावेळी म्हणाले. सुभाष देशमुख नेमकं काय म्हटले बघूया. अर्थसंकल्प सर्वात जास्त महिलांवरती लक्ष केलं, मुलीच्या जन्माचं स्वागतही केलं, मुलगी शिकायला गेल्यावर त्याला सुद्धा पैसे द्यायचे ठरवलं, चार 5वी 6वीला गेल्यावर 6 हजार द्यायचे ठरवलं, परत शाळेत झाल्यावर 18 वर्षाची झाल्यावर परत 15 का 18 हजार रुपये ठेवलेले. मला असं वाटतं की आता मुलीची चिंता देवेंद्रजी फडणवीस करणार आहेत. त्याच्यामुळं म्हणजे काय माहीत नाही काय यावेळेस महिलांवरती फिदा झाले साहेब. देवेंद्रजी फडणवीस प्रचंड महिलांवरती फिदा झाले. महिलांच्या बचत गटासाठी सुद्धा इथं जे उत्पादन करणार आहे त्या उत्पादनाला मार्केट मिळावं म्हणून मुंबईमध्ये जसे आपले मॉल असतात ना तसं बचत गटाचे मॉल तिथे करायचे. हे सगळ्याचा माल मुंबईला यावा कारण मार्केट सगळ्यात जास्त मुंबईला. लाइक, कमेंट, शेयर एंड सब्सक्राइब.